नमस्कार सुप्रभात मित्रांनो. मित्रांनो, आज मी शरीफचा दर्गा या नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत. अजमेरच्या अलीकडे 20 किलोमीटर अलीकडे थांबलो होतो. मागं हॉटेल आहे, तिथंच थांबलो. अजमेरला नाही गेलो डायरेक्ट, कारण की गावात सिटीमध्ये जरा लॉजिंग वगैरे माग भेटतं, त्याच्यामुळं अलीकडंच थांबलो. सगळेजण आलो आहे, आता चेकआउट वगैरे केली रूम. सगळे इथं बॅग ठेवायचं नियोजन चाललं आहे. सगळं सामान ठेवते गाडीत, मटेरियल वगैरे. निघते आता मध्ये आधी कुठंतरी नाश्ता करू, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अजमेरच्या दर्गावर दर्शनासाठी. आणि ते दर्शन झालं की पुष्करला जायचं, पुष्करवरून मग डायरेक्ट हरिद्वार. तर निघूयात मित्रांनो. आता मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आलो आहे. पराठे सांगायला पराठा खाते, पुरी भाजी पण सांगा. पराठा सांगितलं, आता पराठा चालू झालं आहे. भाजी भरपूर आहे आणि पुरी भाजी वगैरे पण सांगितली. पुरी देतो खाली, पुरी करतो. नाही, भाजी मत दो खाली. पुरी किती पुरी? 3-4 देतो. 4 पुरी, 4 पुरी देतो. और दो पराठा देतो. शक्कर देतो. खाली शक्कर दही में मिला के देतो. हां, पराठा और 4 पुरी चलेगा. चले खाली प्लेट. हे जो पराठा खाते, आता नाश्ता करून डायरेक्ट दर्शनासाठी जायचं. नाश्ता करून घेऊयात मित्रांनो. अजमेरला आलोय मित्रांनो. आता समोर अजमेर शरीफची दर्गा दिसते बघा. मार्केट आहे सगळं. आतमध्ये काय सांगू नाही शकत, शूटिंगला अलाउड आहे का नाही, त्यामुळं इथूनच दाखवते. दर्गा आहे अजमेर शरीफची, एकदम मोठी दर्गा आहे. मार्केट आणि सगळं छोट. आज जाऊन येऊयात मित्रांनो. मित्रांनो, अजमेर शरीफचा दर्गा आहे. या साईडला दर्गा आहे मित्रांनो. गर्दी होती खूप. एकदम मोठी दर्गा आहे. आमचं दर्शन झालं, वेळ लागला जरा, पण झालं व्यवस्थित. चाललोय आता कुंदन शेट वगैरे बघायला. इथे समोर इथं काहीतरी त्यांचं कुंड आहे, मला पण माहिती काय आहे. कुंदन शेट सगळं झालंय. दिलेलं दाखवून आहे वरती. मेन दर्गा आहे ना इथं. आत नमाज चालली होती, त्याच्यामुळं आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढता नाही आला. नमाजचा आवाज होता भारी. येतो लंगरची कढई पण घ्या ना त्याच्यात. लंगर आहे बघा वरती, मोठी कढई आहे तिथं. चाललोय तिथं आता. अजमेर मार्केटमधून चाललोय मित्रांनो. टांगे आहेत, बॅटरीवरच्या रिक्षा आहेत बघायचं. पण एक गोष्ट आता जास्त झाली मित्रांनो, लूटमार खूप चालू आहे इथं सगळ्याच बाबतीत. दुकानवाले, फुलवाले, हे ते सगळे लूटमार करतात. चिकन मटनचे दुकान आहे, ते चिकन मटन वगैरे भेटतं. एकदम मोठं मार्केट आहे दर्गाच्या अगोदर, पण सगळीकडं लूटमार चालू आहे. त्यामुळे आता गाडी लावली आहे पार्किंगमध्ये, तिथं चाललो. आता इथून निघालो कोणी डायरेक्ट पुष्करला जायचं. पुष्करला आलोय मित्रांनो. आता हे ते तलाव आहे जिथं ब्रह्मदेवाचं हे
कमळ पडलं होतं, त्याच्यामुळे मंदिर वगैरे काय नाही, हेच ते तलाव आहे फक्त. मासे एवढेच नाही इथं. सगळे मासेच आहेत तलावात. खूप मोठं मंदिर आहे. मंदिर म्हणजे हे तलाव म्हणजे त्यांचं मंदिर आहे पुष्करचं. या साईडला गाव आहे पुष्कर गाव. पावणे 4 वाजलेत मित्रांनो. जेवणासाठी आलोय आता एका हॉटेलवर. दोन जागेचं दर्शन झालंय आमचं, अजमेरचं आणि पुष्करचं. दोन्हीकडे जाऊन आलो आता. पुष्करचं दर्शन झाल्यानंतर आता हायवेला आलो आणि जेवणासाठी थांबलोय आता. ऑर्डर वगैरे दिली आता, येते ऑर्डर आता. अजमेरला गेलतो मित्रांनो, पण सगळीकडं आता पहिले आम्ही 12 वर्षापूर्वी आणलो होतो तेव्हा एकदम व्यवस्थित सगळं दर्शन वगैरे झालं तिथलं. पण आता सगळीकडं लूटमार चालू आहे. पैसे दिल्यावरच तुम्हाला सगळं व्यवस्थित होतं. गर्दी होती दर्शनासाठी. झालं आमचं हे सगळ्यांचं व्यवस्थित, पण लूटमार चालू आहे सगळे. पैसे दिल्याशिवाय काही हे करत नाही. जिथं जाय तिथं. पुष्करला गेल्यावर पण तुम्ही हे चढवा, फुलात टाच घ्या, पूजा करून तुमचं भविष्य ऐकून घ्या. हे म्हणजे तिथं गाईड भेटतात आत एंट्री करताना पुष्करला. त्याच्यानंतर चालू होतं सगळं लूटमारीचे त्यांचे धंदे. आपण आपलं जायचं आणि आपण आपल्याच आहे जे न्यायचं. त्या लोकांच्या नादी लागलं तर 2-3 हजाराला पटकत असतो कमीत कमी. ते काही ना काही आपल्या मनात भीती घालून फॅमिलीचे प्रॉब्लेम सांगतात आणि काही ना काही हे करतात आणि त्याच्यात हे करतो आपण अडक जातात. तर आलो आता जेवायला. जेवणाची ऑर्डर सांगितले सगळी गँग आहे. फोटो वगैरे काढलेत ना ते बघत बसले सगळे. आता डायरेक्ट हरिद्वार. आधीमध्ये कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट हरिद्वार दिल्ली मार्ग. जयपूर लागत पहिले, जयपूरवरून दिल्ली, दिल्लीवरून हरिद्वार वगैरे. तर जेवण करून निघत. चहा पिण्यासाठी थांबलोय. 7 वाजले संध्याकाळचे. हे बघा दोघ, लालसिंग चड्डा. या चहा पहिला. हायवेच्या बाजूला आहे, मस्त टपरीवर बसलोय आपलं. जयपूरच्या पुढं आलोय आता. तिला पण चाप येतो बघा. हसतोय बघा, हसतोय कसा. छोटीशी तो प्रेक तिथं बसलो चहा पिण्यासाठी. छापून निघायचं. बघू आता रात्री कुठपर्यंत जातो, काय होतं ते. मित्रांनो, दिल्लीच्या जवळ आलो आता. एका पंपात थांबलोय, डिझेल फुल करून घेतो. सगळी गँग आहे इथं. आता दिल्लीला जायचं नाही आपल्याला, दिल्ली बायपास करूनच जायचं. दिल्लीच्या जवळून जायचं आहे. पिल्याला बघा, दिल्ली वगैरे आपल्याला लागणार नाही. दिल्लीचं सगळं बायपास करून निघायचं. डिझेल फुल करत आहे. आता दिल्ली सोडल्यानंतर पुढं बघू कुठंतरी जेवण वगैरे करायचं, कारण की 9:45 वाजले. रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही हरिद्वारला जाऊ. मग तिथंच मुक्काम. उद्या हरिद्वारलाच मुक्काम असणार आहे, त्याच्या पुढं वगैरे जाणार नाही. आणि बहुतेक उद्या परवा आम्ही हरिद्वार सोडू.
कारण की तिथं सगळं एंट्री वगैरे करायला लागते, गाडीची सगळ्या माणसांची वगैरे नोंद करायला लागते, त्याच्यानंतर वरती सोडतात, नाही तर ते सोडत नाही. तर आता डिझेल भरून निघूयात, डिझेल भरून निघूयात. बोर रे भाऊ, दिल्लीला आलोय. दिल्ली रेवडी मार्गे हरिद्वार जीवायची दिल्ली करायची आमची. बाकीची गँग पेट्रोल डिझेल भरते, झालंय भरून. आता डिझेल भरून आता पुढे जेवूयात कुठं तरी रात्री हरिद्वार. हरिद्वार रोडला जेवूया. चला बाई, भेटतो परत. आता पड्याने जेवताना ब्लॉक पडूया. रात्रीचे 10:45 वाजलेत मित्रांनो. दिल्लीच्या अलीकडे जेवायला थांबलोय. आता सगळी गँग आहे बघा. मशरूमची भाजी सांगितली रे, आलू काहीतरी बटाट्याची भाजी आहे सुक्की, आणि एक दाल तडका. राजस्थानी हॉटेल आहे, काकडी वगैरे सगळं पद्धतशीर आहे. दम आलू का काहीतरी आहे, जिरा आलू सांगितलं आहे शेटने, मशरूम सांगितलं आहे. जेवण करून घेऊयात. जेवण करून डायरेक्ट आता हरिद्वार जेवूयात मित्रांनो. पहिल्यांदा मित्रांनो, सकाळचे 7:15 वाजले. काल रात्री व्हिडिओ एंड नाही करता आला. रात्रभर आम्ही म्हणजे दिल्ली वगैरे पास करून मिरजच्या अलीकडं टोलनाकर थांबलो होतो. गाडीतच झोपलो, कारण की सगळ्यांना झोप येत होती, मग जास्त प्रवास नाही करू शकलो. त्यामुळं व्हिडिओ आत्ता समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.